वाचून एक गोष्ट लक्षात आली आहे की रोजच्या जेवणाची थाळी ही तुम्हाला खूप आवडती आहे जर तुम्हाला खरंच या सीरीजचा रोजच्या स्वयंपाकामध्ये उपयोग होत असेल तर व्हिडिओला लाईक करा नमस्कार सरितास किचन मध्ये आज आपण रोजच्या जेवणाची अजून एक साधी सोपी थाळी बनवतोय आजचे पदार्थ अगदी रुचकर आहेत थोडेसे वेगळे आहेत आणि पटकन तयार होणार आहेत मनात आणलं तर तुम्ही अगदी पाऊण ते एक तासामध्ये ही थाळी तयार करू शकाल रेसिपीला सुरुवात करण्याआधी मला काहीतरी सांगायचंय तुम्हा सगळ्यांच्या कमेंट्स वाचल्यानंतर अजून एक गोष्ट लक्षात आली की आपल्या चॅनलवर असं बरंच ऑडियन्स आहे की ज्यांची मुलं लहान आहेत आणि आत्ता सध्याच्या परिस्थितीमुळं आपण मुलांना सारखं सारखं घराबाहेर नेऊन खेळायला नेऊ शकत नाही त्यामुळे मग मुलांचा घरातच जास्त वेळ जातो आणि स्क्रीन टाईम वाढतो वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज घेऊन आपण मुलांचा स्क्रीन टाईम कमी केलाच पाहिजे पण तरीही जेवढा वेळ मुलं स्क्रीनच्या समोर असतात त्या वेळामध्ये मुलांना जर काही चांगलं शिकायला मिळालं तर काय हरकत आहे तर त्यासाठी आहे येलो क्लास तर यल्लो क्लास हे भारतामधलं सगळ्यात मोठं लाईव्ह इंटरॅक्टिव्ह हॉबी क्लास आहे जिथं तीन ते सोळा वर्षांच्या मुलांसाठी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजचे क्लासेस घेतले जातात मग त्यामध्ये कुकिंग असेल बेकिंग असेल योगा क्लासेस असतील आर्ट अँड क्राफ्ट असेल असे बरेच क्लासेस कंडक्ट केले जातात आणि मुख्य म्हणजे हे ॲप संपूर्णपणे फ्री आहे कुठलेही हिडन चार्जेस किंवा एक्स्ट्रा पैसे तुम्हाला भरायचे नाही आहेत भारतामधले जवळपास वीस लाख पालक आणि मुलं या ॲपला जोडलेले आहेत आणि दर महिन्याला दहा लाख मुलं या ॲपचा वापर करून काही ना काहीतरी शिकत राहतात त्याचसोबत बरेच सेलिब्रिटी मेंटॉर याला जोडलेले आहेत जसं की शान असेल विद्या माळवधे असेल त्याचसोबत या ॲपमध्ये एक डॅशबोर्ड दिला आहे तो मला खूप आवडला कारण या डॅशबोर्डचा वापर करून आपण पेरेंट्स मुलांच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजवर लक्ष ठेवू शकतो क्लासेसच नाही तर वेगवेगळ्या क्वीज कंडक्ट केल्या जातात आणि त्या क्वीजद्वारे मुलं बरीच बक्षिस जिंकू शकतात जसं की ऍपलचा आयपॅड असेल लॅपटॉप असेल किंवा आयफोन असेल आता सध्या जानेवारी महिन्यामध्ये एक कॉन्टेस्ट चालू आहे त्या कॉन्टेस्टमधून तुमचं मूल जवळपास एक लाखाचा ऍपलचा लॅपटॉप जिंकू शकतं तर त्या कॉन्टेस्टमध्ये जर तुम्हाला पार्टिसिपेट करायचंय तर काहीही करायचं नाहीये फक्त तुम्हाला हे ॲप इन्स्टॉल करायचंय ॲप इन्स्टॉल करण्यासाठीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे कुठलेही चार्जेस नाहीये अगदी फ्री इन्स्टॉलेशन आहे त्यानंतर तुम्हाला हे क्लासेस जॉईन करायचे आहेत ऑटोमॅटिकली तुम्ही या कॉन्टॅक्टसाठी एलिजिबल व्हाल तर पटकन जाऊन येलो क्लास इन्स्टॉल आता आपण आपली थाळी बनवायला सुरुवात करूयात इथं मी तुम्हाला तीन ते चार लोकांचं सा प्रमाण सांगितलंय पटकन सुरुवात करूयात संपूर्ण स्वयंपाक बनवत असताना सुरुवात कधीही कुकर पासून करावी एका डब्यामध्ये पाव वाटी तुरीची डाळ आणि दुसऱ्या डब्यात एक वाटी तांदूळ घेतलेत दोन्ही स्वच्छ धुवून वर इंचभर पाणी घातलं तांदळामध्ये चवीपुरतं मीठ घातलं आता कुकरच्या तळाशी ग्लासभर पाणी घालून त्यामध्ये हे डबे ठेवूयात सोबतच मी बटाटे पण आहे ताटलीवरच तीन मध्यम आकाराचे बटाटे असे कापून ठेवले आता कुकरचं झाकण लावून तीन ते चार शिट्ट्या करू कुकर होतोय तोपर्यंत आपण पालकाची भाजी बनवून घेऊ इथं मी एक मोठी जोडी पालक घेतलाय पालकाची फक्त पानं पानं न घेता त्याची कोळी देठं पण घेतलेली आहेत या भाजीमध्ये देठं छान लागतात अगदीच निबर असतील तर देठं घेऊ नका सोबतच दोन टेबलस्पून हरभऱ्याची डाळ घेतली आहे डाळ स्वच्छ धुऊन डाळीमध्ये पाणी घालू आणि अगदी पाच ते दहा मिनिटं डाळ भिजत ठेवू फार वेळ भिजवण्याची गरज नाही आहे डाळ भिजत होती तोपर्यंत मी पालक स्वच्छ धुवून एकदम बारीक कापून घेतला आणि पालकाची काही तयारी करून घेतली आहे आता पालकाला फोडणी घालू कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलं आहे तेल गरम झालं की चमचाभर जिरं घालू जिरं चांगलं फुललं की एक मध्यम आकाराचा कांदा उभा पातळ कापून घातला कांदा खूप जास्त डार्क रंगावर परतायचा नाही अगदी हलक्या रंगावर दोन मिनिट परतून घेऊ कांदा परतून घेतला की दोन तीन लाल सुक्या मिरचीचे तुकडे सोबतच एक इंच आलं एकदम बारीक कापून घातलं आणि भरपूर असा बारीक कापून घेतलेला लसूण घालायचा आहे इथं मी जवळपास वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या एकदम बारीक कापून घेतल्या असं बारीक कापून घेतला की लसणाचा फ्लेवर छान येतो आता लसूण नेहमीपेक्षा थोडासा जास्त डार्क रंगावर परतायचा आहे तरी बघा असा मंद आचेवर लसूण असा तांबूस रंग येईपर्यंत परतला म्हणजे त्याचा फ्लेवर छान येईल आता यामध्ये पाव चमचा हळद आणि भिजवून घेतलेली हरभऱ्याची डाळ घालायची आहे तर आज आपण सुख्या लसूणी पालक बनवतो आहे डाळ घालून दोन मिनिटं परतून घेऊ म्हणजे लसणाचा फ्लेवर डाळीला पण येईल डाळ दोन मिनिट परतली आता यामध्ये घालायचा आहे एक टोमॅटो टोमॅटो खूप बारीक न कापता त्याच्या चार फोडी करून मी पातळ कापून घेतला आहे आता तुम्ही म्हणाल पालेभाजीला टोमॅटो कोण घालतं पण छान लागतो माझी एक नॉर्थ इंडियन मैत्रीण अशा पद्धतीने सुखा लसुणी पालक बनवायची टोमॅटो घालून मिसळून घेतला आता यामध्ये अगदी दोन चिमूट मीठ घालू आणि टोमॅटो आपल्याला अगदी दोन मिनिट परतायचं आहे खूप मऊ करायचा नाही टोमॅटो परतून झाला की यामध्ये कापून घेतलेला पालक घालायचा आहे पालक घातला की चवीपुरतं मीठ घालू तर लक्षात ठेवा कुठलीही पालेभाजी सुरुवातीला अगदी जास्त दिसते आणि नंतर खूप कमी होते सोबतच कुठल्याही पालेभाजीला स्वतःचा थोडासा खारटपणा असतो त्यामुळे मीठ घालताना थोडंसं बेतानी घालायचं आहे मीठ घालून याला चांगलं मिक्स करून घेऊयात तर एक दोन मिनिट मिक्स केल्यावर बघा पालक आता किती कमी झालेला आहे आता यामध्ये घालूयात अर्धा चमचा मिरची पावडर आणि याला मिक्स करून घेऊ हा पालक आपल्याला झाकून न शिजवता असाच परतूनच शिजवायचा आहे आपण जसं जस याला परतत जाऊ तसं तसं याला पाणी सुटतं तर हे बघा दोन तीन मिनिट परतल्यावर याला भरपूर पाणी सुटलेलं आहे आता याला झाकायचं नाही आहे तर असंच याला मध्ये मध्ये हलवत हलवत परतून घ्यायचं आहे तोपर्यंत जोपर्यंत सगळं पाणी आटत नाही आणि पालक संपूर्ण शिजत नाही तर एक तीन चार मिनटातच बघा पालकातलं पाणी आटलेलं आहे आणि पालकसुद्धा शिजलेला आहे पालक शिजायला फार वेळ लागत नाही हा लसुनी पालक तयार झाला आहे आता यामध्ये दोन चमचे तेल किंवा तूप घालू आणि गॅस बंद करू फक्त पालकच नाही तर कुठल्याही पालेभाजीला असं वरून कच्चं तेल किंवा तूप घातलं तर ती पालेभाजी बाधत नाही लसुनी पालक तयार झाला आता यासोबत आपण एक वेगळ्या फ्लेवरची आलू मटार गोबीची भाजी बनवतोय इथं मी पाऊण वाटी ताजा मटार आणि दोन वाटी फ्लावर असे मोठे तुरे काढून घेतलेत हे दोन्ही आपल्याला उकळत्या पाण्यातनं काढून घ्यायचेत त्यासाठी भांड्यात पाणी उकळायला ठेवलं पाण्याला हलकी उकळी आली की यामध्ये पाव चमचं मीठ आणि पाव चमचा साखर घालू साखर घातल्यामुळं मटारचा हिरवा रंग तसाच राहतो आता या उकळत्या पाण्यामध्ये फ्लावरचे तुरे आणि मटार टाकूयात फ्लावर आणि मटार टाकल्यामुळं पाण्याची उकळी गेलेली आहे याला एकदा हलवून घेऊ आणि गॅस मोठा करून उकळी काढू पाण्याला चांगली उकळी आली की गॅस आता एकदम कमी करायचा आणि झाकण न ठेवता पाच ते सहा मिनिटं मंदा आचेवर फ्लावर मटार उकळून घ्यायचे पाच सहा मिनिट उकळल्यानंतर मटार आणि फ्लावर पन्नास ते साठ टक्के शिजलेले आहेत गॅस बंद करूयात आणि याला गाळून घेऊयात मटार फ्लावर उकळत होते तोपर्यंत इथं मी भाजीची काही तयारी करून घेतली आहे मटार आणि फ्लावर पाण्यातनं निथळून घेतला आणि कुकरमध्ये उकडलेले बटाटे साल काढून त्याच्या अशा मोठ्या फोडी करून घेतल्यात आता भाजीला फोडणी देऊ कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलं तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरं घालू जिरं चांगलं फुललं की एक मध्यम आकाराचा कांदा उभा पातळ कापून घेतला कांदा आपल्याला अगदी हलक्या गुलाबी रंगावर दोन ते तीन मिनिटं परतून घ्यायचा कांदा परतून झाला आता यामध्ये एक इंच एकदम बारीक कापून घेतलेलं आलं घालूयात आल्यासोबतच तुम्ही लसणाचे तुकडे पण घालू शकता किंवा एक चमचा आलं लसूण पेस्ट घालू शकता आलं मिनिटभर परतून घेतलं आता यामध्ये एक मोठा टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो खूप बारीक कापायचं चा नाही चार फोडी करून पातळ कापून घेतला दोन तीन हिरव्या मिरचीचे तुकडे आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि याला परतून घेऊ कोथिंबीर अशी फोडणीत घाला चव खूप छान येते टोमॅटो पटकन परतला जावा म्हणून पाव चमचा मीठ घातलं मीठ घालूयात आणि टोमॅटो थोडासा मऊ होईपर्यंत परतून घेऊ तरी बघा टोमॅटो चांगला परतून झालेला आहे त्याचा आंबटपणा निघून गेला आहे आता यामध्ये पाव चमचा हळद एक चमचा मिरची पावडर घालू आणि याला आचेवर मिसळून घेऊयात मिसळून घेतल्यानंतर यामध्ये उकडून घेतलेला मटार फ्लावर सोबतच बटाट्याच्या फोडी घालायच्यात वरून चवीपुरतं मीठ घालूयात भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालू एक चमचा धणे पावडर घालायची आणि अर्धा चमचा पावभाजी मसाला घालायचा तर हाच तो फ्लेवर आहे ज्यामुळे आपली भाजी नेहमीपेक्षा वेगळी लागते थोडासा पावभाजी मसाला घालून बघा चव अप्रतिम येईल आता याला दोन ते तीन मिनिटं परतून घेऊयात तुम्हाला जर भाजी सुखी हवी असेल तर इथंच तुम्ही गॅस बंद करू शकता पण आज आपण थोडीशी लपथप भाजी बनवतो आहे त्यामुळं यामध्ये मी थोडंसं गरम पाणी घातलं अंदाजे अर्धा ते पाऊण ग्लास गरम पाणी घातलं आहे याला मिक्स करून घेऊ पण त्याआधी यामध्ये जे उकडलेले बटाटे आहेत त्यातल्या एक पाच ते सहा फोडी अशा मॅश करायच्या याने काय होणार आहे आपल्या भाजीला चांगला थिकनेस येणार आहे एकीकडे पाणी एकीकडे भाज्या असं होणार नाही त्यामुळं कुठल्याही उकडलेल्या बटाट्याची भाजी बनवत असताना बटाट्याच्या फोडी थोड्याशा अशा चुरून घ्यायच्या चार पाच बटाट्याच्या फोडी मी चुरून घेतल्या याला एकदा हलवून घेऊयात गॅस कमी करू आणि मंद आचेवर दोन तीन मिनिटं वाफ देऊयात दोन तीन मिनिट वाफ दिल्यानंतर आपली ही आलू मटार गोबीची पावभाजीचा फ्लेवर असलेली भाजी तयार झाली हे बघा अगदी परफेक्ट थिकनेस आलेला आहे अजिबात पाणी आणि भाज्या एकीकडे एक राहिलेलं नाही आहे वरून पुन्हा बारीक चिरलेली कोथिंबीर घालू याला मिक्स करून घेऊयात आणि गॅस बंद करूयात पावभाजी फ्लेवरची आलू मटार गोबी तयार झाली आता आपण आज साधं वरण बनवणार आहोत तर इथं जी डाळ आपण कुकरला लावली होती ती मी पातेल्यात काढून घेतली आहे डाळ एक मिनिटभर घुसळून घेऊयात त्यानंतर त्यामध्ये दोन चिमूट हिंग पाव चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ घालू हे सगळं घातलं याला चांगला फेस येईपर्यंत तीन ते चार मिनिटं घुसळत राहायचं आहे म्हणजे वर्णाला खूप खमंग चव येते तर बघा याला मी घुसळून घेतलं आहे आता माझ्या आईची ट्रिक वरणामध्ये कधीही एक ते दोन चमचे तेल घालायचं म्हणजे वरण छान लागतं तेल घालून थोडंसं घुसळून घेऊ आणि याला गॅसवर उकळायला ठेवू वरणाला उकळी आली की गॅस कमी करून तीन चार मिनिटं उकळत ठेवूयात साधं वरण तयार झालं काही नवशिक्यांनी मला ही रिक्वेस्ट केली होती म्हणून साध्या वरणाचा व्हिडिओ दाखवला आता आपण कोबीची कोशिंबीर करायची आहे इथं मी वाटीभर कोबी असा लांब कापून घेतला त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर एक मध्यम आकाराचा टोमॅटो पाव चमचा साखर आणि चवीपुरतं मीठ घालूयात दुपारच्या जेवणात बनवत असाल तर तुम्ही दही वापरू शकता पण इथं मी रात्रीच्या जेवणात बनवते त्यामुळं पाव लिंबाची फोड पिळून घातली मिक्स करून घेऊयात कोबीची कोशिंबीर तयार झाली आता सगळ्यात शेवटी फुलके बनवायला घेऊ इथं मी फुलका लाटून भाजायला टाकला आहे थोडेसे बुडबुडे आले की फुलका उलटून घ्यायचा आणि एक बाजू संपूर्ण शेकून घ्यायची आणि त्यानंतर दुसरी बाजू गॅसवर भाजायची मस्त गरमागरम मौसूत फुलके तयार झालेले आहेत ताट पण तयार आहे फुलक्यावर थोडंसं सा साजूक तूप घेऊयात मस्त अप्रतिम लागतो फक्त फुलके गरम गरम खा हे बघा एकदम मौसूत असे फुलके झालेले आहेत सोबत मस्त खमंग चविष्ट असा लसुनी पालक आणि त्याचसोबत पावभाजीचा फ्लेवर असलेली आलू मटार आणि गोबीची भाजी तर अशा पद्धतीने आपण रोजच्या जेवणाची अजून एक साधी सोपी थोडीशी वेगळी आणि पटकन होणारी थाळी बनवली तर आपण महाराष्ट्रीयन लोक शक्यतो पालेभाजी बनवताना फक्त लसणाची फोडणी देतो पण कधीतरी काहीतरी वेगळं करायला काय हरकत आहे कारण एखादी भाजी त्याच त्याच पद्धतीने बनवण्यापेक्षा अशी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली तर त्याला वेगळीच चव मिळते आणि मग ती भाजी खाऊन आपल्याला कंटाळा येत नाही किंवा घरचे कंटाळत नाही तर आय हो आजची ही थाळी तुम्हाला आवडली असेल आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मुलासाठी यल्लो क्लास हे ॲप डाउनलोड करा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार